किमान फॉक्सकॉन वेदांता बरोबर तत्कालीन आपल्या सरकारने करारनामा केला होता का? आणि माझे त्यावेळ प्रश्न थेट आहेत, जर गुजरातला प्रकल्प खेचला गेला नेला गेला तो महाराष्ट्रात होता कधी? त्याला सर्व परवानग्या मिळाल्या कधी? त्याच्या सर्व सवलतीचं संमती झाली कधी? त्यासाठी एक्विजिशन लँडचं झालं कधी? त्याची पायाभरणी भूमिपूजन झालं कधी? त्यासाठी करारनामापत्र झाला कधी? आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण खेचला नेला म्हणता त्यावेळेला या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहेत. आणि म्हणून माझी मागणी पुन्हा तीच आहे, आता खोटं सहन केलं जाणार नाही. केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, किंबहुना एक बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून त्याला हिणवणं, हाणून पाडून बोलणं, त्याला बदनाम करणं यासाठी तुम्ही रान उठवणार असाल तर मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं जर पेंग्विन सेना प्रमुख देत नसतील तर निवृत्त उच्च न्यायालयाच्या मार्फत, निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राला हे सत्य कळलंच पाहिजे. बोलायचे दात वेगळे आणि करायचे ओठ वेगळे हे आता चालणार नाही. महाराष्ट्र या भूलतापांना बळी पडणार नाही. नंतर लक्षात आलं की स्वतः वेदांतचे सर्वसर्वा अनिल अगरवाल यांनी जाहीर ट्विट केलं आणि मग त्यातनं नवीनच दोन मुद्दे समोर आले. एक, ते स्वतः म्हणतायत की महाराष्ट्रामधना आम्ही प्रकल्प बाहेर नेला नाही, महाराष्ट्रात आम्ही प्रकल्प करणार आहोत, एक हब करणार आहोत. मग सन्माननीय पेंग्विन सेना प्रमुख प्रकल्प गेला असं कसं म्हणू शकतात? 1 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या असं कसं म्हणू शकतात? का त्यांच्या मनात येऊ घातलेला आताच्या शिंदे फडणवीस सरकारचा प्रकल्प येणारच आहे हे स्वतः त्यांनी घोषित केलंय. आणि दुसरं, ते स्वतः अनिल अगरवाल जी असं म्हणतात की 2 वर्ष आमची याबद्दल चर्चा चालू आहे. जर स्वतः प्रकल्प आणणारे म्हणतायत आमची चर्चा चालू आहे, मग पेंग्विन सेना प्रमुख प्रकल्प खेचून घेऊन गेलो हे कशाच्या आधारावर म्हणतात? गुजरातेत नेला गेला हे कशाच्या आधारावर म्हणतायत?